आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे 24 जून 2022 महत्त्वाचं परिपत्रक आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबुळसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचा लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टच करा, गेलं तर एक्स्ट्रा सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील। सबस्क्राईब एकदाच करावं लागते, पटकन आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळेल। प्रतिमुख्याध्यापक स्वच्छ विद्यालयासाठी जिल्हास्तरावर नामांकन केलेल्या शाळा विषय स्वच्छ विद्यालय पुरस्कार राज्यस्तरीय मूल्यांकनाकरिता सादरीकरण करण्याबाबत 27 मे 2022, 21 4 2022 आणि 26 5 2022 संदर्भानुसार आपणास कळविण्यात येते की स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आपल्या शाळेचे नामांकन जिल्हास्तरावरून करण्यात आलेले आहे। याबाबतची जिल्हास्तरीय पूर्वनियोजित पडताळणी काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती, ती आता दिनांक 27/28/2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तरी आपण आज सूचित करण्यात येते की सदर पडताळणीकरिता पुढील माहिती व छायाचित्रासह तयार असावे। आवश्यक माहिती, विद्यार्थी संख्या, शाळेतील पाणी, शौचालय, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल दुरुस्ती, तपशील, क्षमता बांधणी व वर्तन बदल तपशील, कोविड काळातील उपक्रमाचा तपशील, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचा तपशील, आवश्यक छायाचित्रे, पिण्याचा पाण्याचा स्रोत, साठवण टाक्या, पाणी गुणवत्ता अहवाल, शौचालयाचा पाण्याचा स्रोत, हात धुण्यासाठीच्या सुविधेचा स्रोत, वापरात असलेले मुलामुलींची स्वतंत्र शौचालय व मूत्रीघर, विशेष रजा असलेल्या मुलांचे शौचालय, रॅम्प, रुंद दरवाजा आदीसह शिक्षकांसाठीचे स्वतंत्र शौचालय, इलेक्ट्रिक इन्सिनेरेटर, शौचालयातील कडी व हुक्स, शौचालयातील हात धुण्याची सुविधा, मध्यान्ह भोजनापूर्वी हात धुण्यासाठीची सामूहिक सुविधा, दोन शिक्षकाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, निर्जंतुकीकरण साहित्य, ओलावा कचरा सुका कचरा व्यवस्थापन, हात धुण्याची व्यवस्था, साबण उपलब्ध असल्यास साठा, विद्यार्थी साबणाचे हात धुताना शौचालयाजवळ हात धुण्याची सुविधा, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय स्वच्छतेसाठी वापरले जाणारे जंतुनाशके, पाणी व स्वच्छता सुविधांच्या देखभाल दुरुस्तीबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे घेतलेले ठराव, शाळेतील पोषणबाग, शाळेच्या परिसरात पाणी स्वच्छता व आरोग्याबाबत उपलब्ध पोस्टर्स व प्रचार साहित्य, मुलामुलीसोबत मासिक पाळीबाबत चर्चा होताना मास्क लावलेले शिक्षक व विद्यार्थी, माहिती शिक्षण व संवाद साहित्य, अशा प्रकारचे शाळेत वापरले जाणारे PPE किट, शाळेतील स्वच्छता सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारी सामुग्री, अलगीकरण रूम, यातील ज्या गोष्टी उपलब्ध नसतील त्याबाबत पडताळणीदरम्यान नमूद केल्यास छायाचित्र दाखवण्याची गरज भासणार नाही। सदर पडताळणीमध्ये शाळेतील पाणी, स्वच्छ हात धुणे, कोविड प्रतिसाद देखभाल दुरुस्ती व वर्तन बदल उपक्रमाबाबत स्वयं मूल्यमापन करताना आपण जी माहिती भरलेली आहे त्यावर आधारित ही प्रश्नोत्तरे होणार आहेत। यासाठी प्रतिशाळा 20 मिनिटाचा वेळ देण्यात येईल। सादरीकरणासाठी ऑनलाईन लिंक, दिवस व वेळ आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर राज्यस्तरीय चमूकडून कळवण्यात येईल। तरी न चुकता ह्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे। डॉक्टर श्रीराम पानझाडे, शिक्षण उपसंचालक, प्रशासन महाराष्ट्राचे पुणे, यांच्या सॉफ्टवेअर निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण इथे बघितलेले आहे।